आमच्या ताज्या बातम्यांसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। विचारकरांची बातमी सत्रात आपले स्वागत। पाहूयात सविस्तर वृत्तांत। कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लस उपलब्ध झाली आहे। या कोविड लसीकरण मोहिमेचा शुभारंभ शनिवार दिनांक 16 रोजी संपूर्ण देशभरात करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय येथे शनिवारी सकाळी 9:30 लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत शुभारंभ होत आहे। मागील वर्षभरात संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे संकट उद्भवले होते। त्याचा मोठ्या प्रमाणात फैलाव होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला। इचलकरंजी शहरातही जवळपास आज अखेर 4025 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 194 जणांचा बळी गेला। कोविडला रोखण्यासाठी आवश्यक लस संपूर्ण देशभरात उपलब्ध झाली असून शनिवारी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ होत आहे। केंद्र सरकारकडून इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयासाठी 240 डोस उपलब्ध झाले। पहिल्या टप्प्यात 100 जणांना लस दिली जाणार आहे। त्यामध्ये आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, डॉक्टर्स, आशा वर्कर्स, अर्बन हेल्थ मिशन आदी प्रवर्गातील कोविड योद्ध्यांचा समावेश आहे, तर संबंधितांना लसीचा दुसरा डोस 28 दिवसानंतर देण्यात येणार आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली। मागील 4 वर्षापासून वारंवार मागणी करूनही प्रभाग क्रमांक 18 मधील विकास कामाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे। शिवाय 107 कोटीच्या योजनेतून भागातील मंजूर रस्ते विश्वासात न घेता रद्द करत प्रभागाला दुजाभावाची वागणूक दिली जात आहे। भागातील प्रलंबित कामे तातडीने सुरू न केल्यास 15 फेब्रुवारी पासून नगर परिषदेच्या प्रवेशद्वारातच आमरण उपोषण छेडण्याचा इशारा नगरसेविका सौ दीपाली संजय बेडक्याळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे। दरम्यान पाणी पुरवठा सभापती दीपक सुर्वे यांनी स्वतः या प्रभागात भेट देऊन प्रलंबित कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले, तर बांधकाम सभापती उदयसिंह पाटील यांनी पिबा पाटील मळ्यातील रस्ते व गल्लीतील गटर कामे तात्काळ सुरू करू अशी ग्वाही दिली, तर चर्चेवेळी नागरिकांनी पाणी प्रश्नावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरत आम्हाला तुमचे पाणी नको, पाणीपट्टी रद्द करून घ्या अशी मागणी नगराध्यक्षांच्याकडे केली। नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 18 मध्ये मागील 4 वर्षापासून अनेक कामे प्रलंबित आहेत। वारंवार मागणी करूनही कामे मार्गी लागत नसल्याने नगरसेविका सौ दीपाली बेडक्याळे यांनी शुक्रवारी नगराध्यक्षा सौ अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोहार व मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांना निवेदन दिले। निवेदनात प्रभाग क्रमांक 18 मधील पिबा पाटील मळा, मुजावर गल्ली, पिराचा माळ, जय भवानी परिसर, स्वामी समर्थ मंदिर परिसर, बिरणाळे पानंद आदी भागातील रस्ते, गटारी यासह अनेक विकास कामे 4 वर्षापासून प्रलंबित आहेत। भागातील रस्ते, गटारी यांची दुरावस्था झाली असून काही ठिकाणी पिण्याचे पाणीच मिळत नाही। सुविधांची वानवा असताना नगर परिषद प्रशासन घरपाळा पाणीपट्टी वेळेवर भरून घेते। या संदर्भात प्रशासनाकडे सातत्याने लेखी तोंडी स्वरूपात निवेदने देण्यासह वेगवेगळी आंदोलने केली, मात्र प्रशासनातील अधिकाऱ्याकडून प्रभाग क्रमांक 18 दुजाभावाची वागणूक दिली जात आहे। 107 कोटीच्या योजनेतून भागातील काही रस्ते मंजूर झाले होते, पण ती कामे लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता रद्द केली गेली आहेत। या भागातील रस्ते व गटारींची दुरावस्था झाली असून त्यांची दुरुस्ती, डांबरीकरण होणे गरजेचे आहे। काही भागात पिण्याचे पाणी मिळत नसल्याने पाईपलाईन बदलाची मागणी सातत्याने केली जात आहे। चर्चेतून 4 वर्षापासून प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्याची केवळ ग्वाही मिळाल्याने नगरसेविका बेडक्याळे व नागरिकांचे समाधान झाले नाही, त्यामुळे त्यांनी प्रलंबित कामांची तातडीने कारवाई सुरू न केल्यास 15 फेब्रुवारी पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला। यावेळी संजय बेडक्याळे, शंकर बंडगर, संजय आडगुळे, प्रमोद नेजे, अल्ताप शेख, संजय जनवाडे, कल्लाप्पा कुबडगे, बबन कुरणे आदींसह भागातील नागरिक उपस्थित होते। गेली 4 वर्ष आमच्या भागातलं काम झालेलं नाही आहे। या 15 तारखेपर्यंत जर काम झालेलं नाही तर आम्हाला उपोषण करण्यात येईल। दिवाळीनंतर सूत दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे यंत्रमाग बंद पडत आहेत। केवळ इचलकरंजी केंद्रामध्ये दरवर्षी मजुरी वाढ घोषित केली जात असून येथील उत्पादन खर्च इतर केंद्रापेक्षा प्रचंड वाढल्यामुळे इचलकरंजीतील कापडास बाहेरील बाजारपेठेतून मागणी कमी झालेली आहे। या सर्वांचा परिपाक म्हणून येथील उद्योग चालू ठेवणे मुश्किल झालेले आहे। अशा परिस्थितीत मजुरी वाढ देणे अशक्य असून ती कोणीही यंत्रमागधारक देऊ शकणार नाही, अशी माहिती
दी इचलकरंजी पावरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. येत्या काही दिवसात यंत्रमाग धारक संघटना व कामगार संघटना यांची संयुक्त बैठक बोलावण्याचे आश्वासन दिले होते. असे असताना कोणतीही बैठक आयोजित न करता एकतर्फी मजुरी वाढ घोषित केली आहे. ही मजुरी वाढ इचलकरंजी शहर व परिसरातील यंत्रमाग धारक देऊ शकणार नाहीत. आधीच अडचणीत आलेला हा उद्योग कोरोनामुळे आणखीनच अडचणीत आलेला आहे. अशा परिस्थितीत मजुरी वाढ देणे अशक्य आहे आणि ते देऊ शकणार नाहीत असे कोष्टी यांनी पत्रकात म्हटले आहे. इचलकरंजी नगर परिषद कर्मचाऱ्यांना नगरपालिका मिळकत विभागातर्फे आपल्या कुटुंबासहित राहण्यास काही खोल्या देण्यात आलेल्या आहेत. काही दिवसापूर्वी मिळकत विभागाकडून काही कर्मचाऱ्यांना अंतिम नोटीस काढण्यात आलेल्या आहेत. सदर खोल्यामध्ये इचलकरंजी नगर परिषदेचे कर्मचारी स्वतः राहत नसून अन्य कोणी त्रयस्थ व्यक्ती राहत असून सदरच्या खोल्या 15 दिवसाच्या आत रिकाम्या कराव्यात अशा आशयाचा मजकूर आहे. मिळकत विभागाकडून कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष पाहणी करून अथवा तेथील नागरिक नगरसेवक यांना त्यांची कोणतीही प्रकारची माहिती न देता परस्पर चुकीच्या पद्धतीने या अंतिम नोटिसा काढण्यात आलेल्या आहेत. याबाबतचे निवेदन माजी उपनगराध्यक्ष रविसाहेब रजपुते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपनगराध्यक्ष तानाजी पोहार यांना दिले. निवेदन देते वेळी श्री रजपुते म्हणाले, मिळकत विभागातून काढण्यात आलेली अंतिम नोटीस ही चुकीच्या पद्धतीची असून इचलकरंजी नगर परिषदेच्या कर्मचारी व त्यांच्या कुटुंबावर अन्याय करणारी आहे. जर मिळकत विभागाने या चुकीच्या नोटीसीद्वारे अंमलबजावणी केल्यास आम्हाला आंदोलनाचे शस्त्र हातात घ्यावे लागेल. त्यावेळी उपनगराध्यक्ष तानाजी पवार यांनी मिळकत विभाग प्रमुख CD पवार यांना बोलावून सदर नोटीस तात्काळ स्थगित करण्यास सांगितले. तसेच स्थायी समिती समोर सदर नोटीस रद्द करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचा आदेश दिला. यावेळी उपस्थित शिष्टमंडळ आणि इचलकरंजी नगर परिषद कर्मचारी यांनी माजी उपनगराध्यक्ष रविसाहेब रजपुते व उपनगराध्यक्ष तानाजी पवार यांचे आभार मानले. यावेळी माजी बांधकाम सभापती भाऊसाहेब आवळे, नगरसेवक मनोज साळुंके, कॉम्रेड सदा मलामध्ये झाकीर जमादार, दादू हेगडे, संजय कांबळे, अरुण कांबळे, गणेश कांबळे, विलास कुरणे, दगडू पुजारी, पोपट कांबळे, मोहम्मद मुल्ला दाभाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.